अरे बबलू दार उघाड़, कुठे जातो वेळेवर? अरे वा परी, किती छान! ये किती दिवसांनी? काय गो आई, दार उघडायला किती वेळ? अग मी आत होते, यायला वेळ लागतो. कुठे गेला हा काम? इकडे इथेच होता आता. ग सटकला असेल ग बबलू. बर तुझी ट्रेन कितीची आहे आणि पॅकिंग झाली आहे का? पॅकिंग व्हायला आली 10:50 ची. बोल. कशी घाबरली? कोण मामा? किती मस्त गेम आहे. छान आहे की नाही? मग आता ना परिबाळा, तुला मी एक छानसा क्विज विचारतो. हा एकदा की नाही, एक मोठा हत्ती स्विमिंग पूल मध्ये जातो आणि बाहेर आला की हिरवा होऊन येतो, तो कसा काय ग? कसा? कारण त्या स्विमिंग पूल मध्ये पाणीच नसत, त्याचा पोपट होतो की नाही? आता परिबाळा तू हा गेम खेळत बस, हा मी जरा बाहेर जाऊन येतो. ए आई, मी जरा लॅपटॉप प्रिपेअर करायला बाहेर जातोय, मी येतो. वेळेवर प्रगट होण्याची कृपा करा म्हणजे झालं. तुझ्यामुळे मला माझी ट्रेन चुकवायची नाही. परीला आम्ही थोड्या वेळाने खेळायला नेणार आहोत बागेत. आई काळजी करू नकोस, 9 वाजता मी येईन आणि ट्रेन काय 11 वाजताची आहे. बरं बरं बाबा, चल मी ठीक आहे, ये म्हणजे झालं. फायनली लॅपटॉप प्रिपेअर झाला माझा. काय ग ताई, अग परी कुठे? ओ बहिणाबाई, परी कुठे आहे? सनी मने करू तुझे मैं बराबर का मेथी पाक. मामा, ए कशी घाबरली पोरी बाळा? आता काय झालं माहितीये? रस्त्याच्या पलीकडे येत असताना रस्त्याच्या कोपऱ्यावर मला पांढऱ्या साडीतली बाई दिसली. आणि नंतर काय झालं माहितीये? मी ते दुर्लक्ष केलं आणि पुढे चालत राहिलो. काही सेकंदानंतर मला तीच बाई परत दिसली. आता ती बाई त्या खिडकीला लटकलेली होती. काय ताई, अगं घाबरलो ना मी. आणखीन एक गोष्ट, परी लहान आहे, तिला सारखं घाबरवू नकोस. तिला जर भीती वाटली आणि ती रात्री घाबरली तर समजायचं नाही काय करायचं ते. आले लक्षात? बर सोड त्यांना. बर काळजी करू नको, तू बोलेन ते मी ऐकेन. आणखीन एक गोष्ट, आम्ही दोघी संध्याकाळी बागेतून आल्यापासनं त्या अगदी अस्वस्थ आहेत, तेव्हा सोड आता त्यांना. ओके नोटेड. आणि तसंही मला लॅपटॉपवर उशिरापर्यंत काम आहे, त्या त्यांच्या झोपतील की बेडरूम मध्ये. बरं जेवत. हॅलो
सकाळीच वाजले, तो झोपायला पाहिजे. मृदही उद्या बघतो. आता खूप झोप आली. लाईट बंद करून खरंच घाबरलो मी. प्लीज गिव मी अ ब्रेक. काहीतरी नवीन करून बघा जर जमत असेल तर. भवऱ्याने मला घाबरवणार काय. हे ताई, अगं ताई झोपलीस काय? परी कुठे आहे? हे ताई, अस्वस्थ आहे. तेव्हा सोड असतात.